नित्यस गावातील वारकरी समाजातील एक आदरणीय व्यक्तिमत्व हरिभक्त परम श्री धनाजी बुवा काठे यांचा सन्मान इथे केला जात आहे। वारकरी समाजाचा संस्कार दीप मनामनाच्या गाभाऱ्यात अखंडपणे ठेवत ठेवणारे भक्ती म्हणजे ज्यांचा अंतकरण आहे आणि उर्वरित त्यांनी यापुढील आयुष्य पांडुरंगाच्या सेवेजरणी समर्पित केलेले आहे, त्या हरिभक्त परम श्री धनाजी बुवांचा सन्मान इथे केला जात आहे। माऊली स्वागत आहे तुमचं। आमचे गोवर्धन पावशान आम्ही इथे पाहतो, जयराम काठे आपले स्वागत, भगवान चौधरी माजी ग्रामपंचायत सदस्य आहे, आमचे भाऊ मात्रे आहेत, रमाकांत काठे, बालराम सांगडे आमचे शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, 100 किंग मेकर आले। आता आणखी जल्लोष बघाला, शरददादांनी 2-3 दिवस तुम्ही नसताना काल आम्ही तुमची उपस्थिती येते थोडीशी आम्हाला जाणवली। तर खेळ स्टार्ट असेल सामन्याकडे आम्ही बोलणार आहोत आणि गुड न्यूज असेल रोशन यांच्याकडे बोला। रोशन आपण तुमच्याकडे प्रथमतः बोलू। थँक्यू सो मच गुरुवर्य, आमचे महागुरु MD गडगे सर यांच्याकडे मोठी जबाबदारी पाहायला मिळते। तर स्पर्धेकरता मित्रांनो 1,00,000 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य करण्यात आलेलं आहे। 100 किंग मेकर म्हणून रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये परिचित असणारे नितलास ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष माते साहेबांच्या वतीने 1,00,000 रुपयाची देणगी ते देण्यात आलेली आहे। त्यांच्या प्रतिसादामध्ये त्यांचा आभार व्यक्त करूया। नक्की संपूर्णपणे मोठं आर्थिक पाठबल पाहायला मिळतं आणि तितकंच उत्तम गोलंदाजीचं आकलन बॉलिंग ट्रॅकवरती आदेशमध्येच्या माध्यमातून पहिला दे धक्का दिला टीम उसाटणे संघाला आणि काढू बाद होतोय मुकेश मडवी। पहिला करारा दे धक्का कारण पहिलं पूर्वार्ध आहे ना, पहिल्या पूर्वार्धामध्ये वेगानं धावसंख्या मार्गस्थ करायची होती काढू मुकेशला, परंतु भोपळाईनं फोडता तंबूच्या दिशेनं इथे माघारी जावं लागतं। उत्तम दर्जाची स्पर्धा पाहतो, माजी सरपंच व उपसरपंच चषक 2024 हा सुंदर आयोजनाचा ताफा पाहतो आणि आयोजनामध्ये ग्रामस्थ मंडळ नितळस यांचं विशेष करून आपण योगदान पाहतो आणि या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं दोन वेगळ्या छबी पाहतो। सन्माननीय 100 किंग मेकर सरकार सन्माननीय संतोष मात्रे असतील, त्यानंतर शिरशेठ पावशे। इथे बघा बक्षिसांची बरसात झालेली आहे। सन्माननीय श्री संतोष मात्रे 100 किंग मेकर यांच्या वतीने 3 पंचांसाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राईज, 3 समालोचकांसाठी 1,500 रुपयाचं कॅश प्राईज, DJ सूरज यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज, लाईव्ह प्रसारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज, एकंदरीत 4,000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्याकडे जमा झालेलं आहे। बक्षिसांची रेलचेल असलेली रायगडातील ही आपण दमदार स्पर्धा पाहतो। पंचांचा इशारा पाहायला मिळेल, व्हाईट बॉल, धावसंख्या धावपटलावरती आता रुजू होते, अकाउंट्स ओपन झाले। टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी 11 प्रतिष्ठान टीमचा धावसंख्येचा आपण क्रम पाहतो, अगदी एक खातं खोललंय उसाटणे संघाचं, परंतु पहिल्या पूर्वार्धामध्ये थाकड सुरुवात करावी लागेल उसाटणे टीमला। सुसाट वेगाची गोलंदाजी परंतु लाईन लेंथमध्ये काहीशी खराबी आणि हे पाहता पाठोपाठ सलग 2 व्हाईट बॉल पाहतो आणि हे पाहता 2 धावा अंकित होत आहेत धावसंख्येच्या रकाणामध्ये। उसाटणे बनाम कानपोली हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे आणि दोन्ही संघ तितकेच बलशाली बलवान आणि ताकदवर आहेत। संग्राम 11 ऐक गावदेवी कानपोली हा आपण संघ पाहतो। सन्माननीय सचिन शेठ पाटील भायाशेठ यांच्या माध्यमातून या संघाला पॅक केले। नेहमीच आपण अखंड मागच्या मोसमाचा विचार केला, या अलीकडच्या मोसमाचा विचार केला तर एव्हन सरपंच भोलाशेठ पाटील वल्लभ यांच्या माध्यमातून अथर्व 11 या नावाची मूर्तमेढ आपण नेहमीच पाहिली आहे, परंतु आज सचिन शेठ पाटील यांच्या माध्यमातून या टीम कानपोलीला पॅक केले, या पुरस्कर्त्यांचं मनस्वी आभार। समोरील संघसुद्धा तितका तगडा आहे, रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे याही संघाचा खेळ नेहमीच देखना पाहिलाय। चांगला फटका कन्वर्ट केलाय, उत्तम फटकेबाजी इथे साध्य केली जाते आणि अलगत 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत। गारेगार थंडी गुलाबी थंडीमध्ये गरमागरीमीचं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल। खरं तर हे पहिलं पूर्वार्ध आहे, उत्तरार्धमध्ये
दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करतील। चार षटकांची लढत आहे। डायरेक्टली मेगा फायनल मध्ये प्रवेश पाहिला आपण जय अंबिका श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी या संघाचं दमदार खेळ आपण पाहिलं। या संघातून कोणता संघ पुढच्या दिशेने मार्गस्थ होईल हे सुद्धा पाहावं लागेल। सेकंड सेमी फायनलचे पण मॅच पाहतो। उसाटणी बनाम कानपोली, दोन्ही संघांचे प्रेक्षक मोठ्या संख्येनं या जांभुळेश्वर मैदान नितलस मैदानावरती आले, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। धाबा पाहतो, धाबा पटलावरती अगदी एक गडी बाद पाच धाबा पाहायला मिळत आहेत। समोर बॅटिंग मार्गवरती सागरला पाहतो, चांगले फटके हाही फलंदाज खेळू शकतो इतकी ताकद आहे, परंतु वारंवार डॉट बॉल त्यानंतर विकेट पडणं आता कठीणही निर्माण होऊ शकते। पहिला षटक झालंय समाप्त आणि पहिल्या षटकादरम्यान धाबा पाहायला मिळत आहेत। धावपटलावरती एक गडी बाद पाच। सुद्धा 100 किंग मेकरच्या वतीने आमच्या 3 पंचांसाठी जे 1500 रुपयाचा कॅश प्राईज, त्यानंतर डीजे 500 रुपयाचा कॅश प्राईज, समालोचकांसाठी 1500 रुपयाचा कॅश प्राईज। पूर्णपणे बक्षिसांची खैरात पाहायला मिळते। उत्तम दर्जाचं मॅनेजमेंट संपूर्ण संग्राम 11 क्रिकेट संघ नितळस यांच्या माध्यमातून अगदी अलीकडच्या काही कालखंडामध्ये आपण डेचं सत्र पाहिलं, परंतु जे ग्रामस्थांच्या माध्यमातून स्वप्न पाहिलं होतं की आपल्या गावात सुद्धा एखादी नाईट स्पर्धा ही व्हायला हवी आणि हे स्वप्न पूर्णपणे साकार झाले। महागुरु कुठल्या प्रकारे गालबोट हे सध्याच्या घडीला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत नाहीये, पूर्णपणे इव्हेंटमेंट मॅनेजमेंट लाजवेल असं कार्य संपूर्ण संग्राम 11च्या माध्यमातून या जांभुळेश्वर मैदानामध्ये पाहायला मिळतं। बॉलिंग ट्रॅकवरती सुधीर पाटील, MIDC एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या मॅच मध्ये सुद्धा पहिल्या बॉल वरती विकेट काढली होती, इथे तेच घडले। अजून एक गडी बाद। संतोष मात्रे एका पक्षवाला बहुमताने निवडून आला, नितलस गावाला सरपंच लावला। आई संतोष मात्रे वाला नितलस गावाला सरपंच लावला। आई संतोष मात्रे वाला अप्रतिम संगीताची आपण मैफिल पाहतो। अगदी बॉलिंग ट्रॅकवरती तितकीच दहशत आहे। सुधीर पाटील नामक काढो पूर्णपणे अनुभवाची शिदोरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि पहिल्याच बॉलवरती त्यानं विकेट काढली। दोन फलंदाजांचा आपण कातमा पाहतो, मुकेश आणि त्यानंतर अजय भंडारी, दोन तगडे काढू बॅक टू द पवेलियन, परंतु आता अटकेपार झेंडे हे रोवावे लागतील। अगली पेशकश ऑफ ड्राईव्हचा फटका खेळलाय, चेतन चंडूला जज करतोय, तोपर्यंत एक धाव इथे प्राप्त केली जाते। सिंगलला प्रामुख्यानं महत्त्व दिलं जातं आणि आता मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय। एकही मोठा फटका न येणं हे आता काहीसं धोक्याचं तंत्र इथे अवगत केलं टीम उसाटणेनं, परंतु सुसाट वेगानं धाबा बनवाव्या लागतील। प्रहार केल्यास समोरच्या दिशेनं ही फटकेबाजी, 100 किंग मेकर सरकारच्या ताफ्याला सलामी। अजून एक षटकार। शनिवार काटे आणि नारायण काटे यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आहे। पाय ते फलंदाज बॅटिंग मार्क होती पाहायला मिळतो सागर पाटील आणि त्याने 1000 रुपये कमावले, कारण 100 किंग मेकर सरकारच्या गाडीला त्याने रॉयल टच केले। अप्रतिम अप्रतिम ही बक्षिसांची खैरात पाहायला मिळते। अजून मारा, अजून मिळतील, कारण हिट करणं कठीण आहे। आणि रोशन खऱ्या अर्थाने 100 किंग मेकर संतोष मात्रे माझी सरपंच नितलस नेहमी अशासाठी ओळखले जातात, अनेक स्पर्धेमध्ये पाहत असतो। ओहो सुरेख फटके बाजी काउंटर अटॅक। अजून एक षटकार। बनवली आहे त्याने सजलाई दादा सोन्याने
पहिल्या स्तोऱ्यामध्ये एक फटके खेळले जात आहेत। सागर पाटील धावसंख्येचं महासागर त्याच्या माध्यमातून इथे आले आणि हे वारू आता रोखावे लागेल। पाठोपाठ षटकारांची सरबत्ती राहिली आणि धावा धावपटलावरती जाऊन पोहोचतायत। एकूण दोन गडी बाद 18। गोलंदाज सुधीर पाटील तैयार है। अगली पेशकश स्क्वेअर कटचा देखना फटका एकदा प्राप्त केली जाते, परंतु इथे राहिलाय अजून एक धमाकेदार रॉयल चौकार। तर जीवन भोपी खऱ्या अर्थाने टेक्नो कंपनीचे लीडर आहेत। आज सुबिन सुबिन थॉमस आज काही कारणास्तव कामगार नेते इथे आले नाही आहे, परंतु जीवन भोपी तुम्ही इथे उपस्थित आलेला राहिलेला आहात। लीडर आहात टेक्नो कंपनीचा, आपला सन्मान केला जाईल। या 100 किंग मेकर, आता 100 किंग मेकर आपल्या शुभाचे सन्मान केला जाईल। 20,000 रुपयाची देणगी खऱ्या अर्थाने कामगार नेते सुबिन थॉमस यांच्या माध्यमातून। आज काही कारणास्तव खऱ्या अर्थाने ते इथे येऊ शकले नाही आहे। आणि शरददादा पावशे, या शरददादा आपल्या शुभाचे सन्मान इथे केलं जाईल। खऱ्या अर्थाने भोपी यांचा सन्मान इथे केलं जाईल। टेक्नो कंपनी तिथे लीडर आहेत। कामगार क्षेत्राची सातत्याने बांधुलकी बांधिलकी आणि आपुलकी जोपासण्याचं काम केलं। कामगारांना सातत्याने न्याय खऱ्या देण्याचं काम खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून होत असते। आणि अशा व्यक्तिमत्वाचा येतोची सन्मान 100 किंग मेकर सरकार, माजी सरपंच संतोष मादरे, माजी सरपंच आमचे शरददादा पावशे यांच्या शुभासे केले जात आहे। प्रमुख अतिथींचा शुभ सन्मान इथे सादरीकरण कक्षामध्ये केला जातो आणि हजारो सन्मान सोहळे अखंड या पाच रात्रीमध्ये पाहिली आणि खास दे संग्राम 11 क्रिकेट संघ नेतळस आणि त्यानंतर संपूर्ण सरपंच परिवार असेल, उपसरपंच परिवार यांच्या माध्यमातून राहील आणि त्यानंतर दोन व्यक्तिमत्व यांच्या माध्यमातून हे आपण दमदार स्पर्धेचं नामकरण सरपंच आणि उपसरपंच चषकाचा राहील थाट। दोन षटक समाप्त आणि त्यानंतर तृतीय षटक मार्गस्थ आहे। चेतन पाटील विरोधात अटकेपार झेंडे रोवण्याचे प्रयत्न राहिले, परंतु चेतन काटा काढले आणि खेळाडू बाद होतोय। सागर पाटील मेहनत पाहतो, शरददादा अपौष्य असतील, माजी सरपंच नितळस सन्माननीय संतोष मादरे, 100 किंग मेकर सरकार माजी सरपंच नितळस, त्यानंतर शैलेशजी पावशे पॅकर, दत्तात्रय पाटील माजी सरपंच नितळस, सचिन पाटील भायाशेठ जे पॅकर आहेत संग्राम 11 चे, धर्माशेठ पावशे आयोजक यांची प्रचंड मेहनत आहे, कैलाजी मडवी माजी उपसरपंच नितळस, त्यानंतर भार्गवशेठ सांगळे माजी उपसरपंच, त्यानंतर दर्शन मादरे देवा ग्रुप फाउंडेशन अध्यक्ष पनवेल, या सर्वांची प्रचंड मेहनत आणि या मेहनतीतून हे दमदार रुबाबदार आयोजन इथे पाहायला मिळतं आणि संपूर्ण सहकारी वर्ग संग्राम 11 नितलस ग्रामस्थ मंडळ नितलस यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन लक्षवेधी लढतीकडे एकूण धावा धावपटलावधी जाऊन पोहोचत आहेत। तिसरं षटक मार्ग असते, तीन गडी बाद धावा धावपटलावधी जाऊन पोहोचत आहेत। अगदी 23 धावा, चेतन तयार। चेतन अलीकडच्या चंडूगणिक विकेटचं पतन केलं, परंतु लॉंग लेग फाईन लेगच्या मधोमधून शिरकाव चंडू सीमा पार चार चौका। संतोष मात्रे, संतोष मात्रे एका पक्षवाला बहुमताने निवडून आला, नितळस गावाला सरपंच लावला आई संतोष मात्रे वाला। चांगला पाहिला आपण टोला, फलंदाज अमर हिलाल उसाटणे वाला, उत्तम फटके बाजी, पुन्हा प्रहार, काउंटर अटॅक, ब्लास्किंग कडे हा चंडू विस्थापित होत असताना चांगली फिल्डिंग तिथे साधली जाते। कानपोलीचा चित्ता आहे रोहित पाटील, चित्त्याच्या वेगानं पुढच्या दिशेनं मार्गस्थ झाले, अगदी चंडूवरती झडप घातली आणि आपल्या सांघिक कोठ्यासाठी त्यानं धावा वाचवल्या।
निश्चित पांच कदाचित सहा धाबा होऊ शकले असते आपल्या संघी कोठ्यासाठी पंचम धावसंख्येचं योगदान त्यानं वैयक्तिकरित्या दाखवले फिल्डिंगच्या माध्यमातून जागता पहारा पेट्रोलिंग केले जात रात्रीच्या सत्रामध्ये आपली इंडियन आर्मी रात्रीच्या सत्रामध्ये आपली पोलीस कर्मी ज्या पद्धतीनं जागता पहारा देत असतात तेच कार्य पाहायला मिळालं रोहित पाटील ब्रॅफॉर्म कानपोली अगली पेशकश पूर्णपणे ब्लॉक होलचा मारा पेशकश केला गेला अनिकेतच्या माध्यमातून सन्मान दिलाय कारण त्याने ठाणलंय बचेंगे तू लढेंगे हा रवैया आजमावायचा आहे समोर पाहायला मिळेल बॅटिंग मार्कवरती अमर हिलाल एक अष्टपैलू गुणवान काढू ज्याच्या माध्यमातून नेहमीच उत्तम दर्जाचे आपण फटके पाहिलेत आणि या फलंदाजाची वर्णी लागली आहे ती पाचव्या क्रमांकावरती ज्याने अगदी दोन चुंडूंमध्ये पाच धावा खर्च केल्यात आणि या षटकातील अजूनपर्यंत एका चंडूचा खेळ शिल्लक आहे तीन गडी बाद 29 धावा धावपटल्यावरती टीम उसाटणे गोलंदाज चेतन तयार अंतिम बॉल विस्फोट गंधात ऑन साईडला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक सज्ज असतील आदेश तत्वर फक्त सिंगल रन्स पाहायला मिळते अगदी तीन षटकांचा खेळ झाला समाप्त आणि तीन षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते तीन गडी बाद 30 डीजे म्युझिक अरे आला यो नितलज वाला अरे कोंदरे आला यो नितलज वाला तो कशात दम नाही रे तो कशात दम नाही रे आमच्या संतोष मात्रे दादा चाला नावात दम आहे रे आमच्या संतोष मात्रे दादा चाला नावात दम आहे रे आमच्या संतोष मात्रे दादा चाया नावात दम आहे रे आमच्या संतोष मात्रे दादा चाया नावात दम आहे रे अप्रतिम संगीताची मेजवाणी अगदी तृप्त करणारं संगीत डी जे सूरज चौधरी यांच्या माध्यमातून ही संगीताची अदाकारी पाहायला मिळते दोन्ही संघ तितकेच ताकदवर आहेत आणि निश्चितच कानपुरी संघाचे आणि उसाटणे संघाचे प्रेक्षक मात्र मोठ्या संख्येने आले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पप्या ग्रुप कानपुरी यांचं मनपूर्वक स्वागत आहे ओहो इथे नाट्यमय घडामोड घडली जाते पंचांचाही इशारा नो बॉल प्लस चार फाईव्ह रन्स ऍड होतील पंजा नाव आमच्या शरदचे पावशेचा आला आला रे शरदचे पावशे या मित्रस गावाचा आला आला रे सचिन पाटील या तोंडरे गावाचा मंचकाच्या उजव्या बाजूला सन्माननीय शरद शेट पावशे माजी सरपंच नितळस यांचा मोठा कटआउट पाहतो अतिशय रॉयल व्यक्तिमत्वांचा ताफा आहे आणि त्यांच्या पदभारानं या स्पर्धेचं दमदार नामकरण खरं तर या दोन व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून प्रत्येकी एक एक लाख रुपयाचा धनादेश या स्पर्धेसाठी सुपूर्द केले त्या सर्वांचं मनपूर्वक आभार लक्षवेधी कामगिरी केली जाईल आणि ते मात्र ड्रोनच्या माध्यमातून या स्पर्धेचं क्षणचित्र टिपलं जातं बट आय व्ह्यू खऱ्या अर्थानं अगदी पक्षाच्या डोळ्यातून सामना आणि ही स्पर्धा आणि हा मंच कसा दिसतो याचं विहंगम दृश्य आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून ही क्षणचित्र इथे टिपले जात आहेत लक्ष वेधू या बॉलिंग ट्रॅकवरती रोहन पाटील उर्फ बाला कमालीचा खेळ ज्यानं नेहमीच केला असा बाला बॉलिंग ट्रॅकवरती तयार ओहो विस्फोटक अंदाज रोहित पाटील त्या ठिकाणी सज्ज असतील फक्त एक जाव सांगिक कोटा पुढे मार्गस्थ होईल संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते गुणतालिकेवधी तीन गड्यांची कत्तल 37 धावा धावपटलावधी धावा बनवाव्या लागतील समोरील संघ तगड आहे आणि निश्चितच या संघाविरोधात एक तगडी फटकेबाजी साध्य करावी लागेल स्वर्गीय रामचंद्र मडवी 11 उसाटणे टीमला ओहो पूर्णपणे ब्लॉक हॉलचा मारा पेशकश केला जातो आणि इथे काड बाद होतोय अमर हिलाल भारी संगीताचे मैफिल पाहायला मिळते त्यानंतर लई भारी ग्रुप कानपोली यांच्या माध्यमातून टीम कानपोलीला मनपूर्वक शुभेच्छा असतील आणि त्यानंतर गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली यांच्या माध्यमातून गावदेवी चषक 2024 ही स्पर्धा पाहायला मिळेल प्रकाश झोतातील नाईट क्रिकेटचे सामने अगदी
21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी एक मोठा माहोल असेल आणि या स्पर्धेमध्ये दमदार बक्षिसांची खैरात असेल. ग्रामस्थ मंडळ कानपोली, आई गावदी क्रिकेट संघ कानपोली आणि लय भारी ग्रुप कानपोली यांच्या माध्यमातून हे आयोजन कानपोली नगरीमध्ये पाहायला मिळेल. सुजित पाटील यांची नाईट सुद्धा आपण पाहिली, दमदार आयोजन, त्यांचे कौतुक व्हायला हवं. उत्तम फटकेबाजी इथे साधली जाते. निखिल चंडूला जज करतोय. फक्त एकच जाव, अंतिम टप्प्यामध्ये धावा येत नाही आहेत याच्यावरती विचारमंथन व्हायला हवं. आणि हे पाहता पूर्णपणे इकॉनॉमिकल विकेट टेकर गोलंदाजीची आपण आखणी पाहिली. रोहन पाटील बाला, बोल बाला त्याच्या माध्यमातून राहिला. अगदी पहिला बॉल नो बॉल, त्याच्यावरती चौकार, 5 रन्स आल्या आणि त्यानंतर काय जबरदस्त वापसी बालाच्या माध्यमातून पाहायला मिळते. गोलंदाज तयार. ओहो, अनिकेत अनिल ढोपरी आक्रमक होण्याचा प्रयत्न करत असताना रोहितनं हा झेल पकडलाय. अजून एक गडी बाद तर इथे बक्षिसांची कैरत पाहायला मिळेल. पाहता काढू पाहायला मिळत आहेत. अनिल ढोपरी नाकवा, अगदी त्यांच्या शिरेपेसामध्ये आगरी कोळ्यांची आपण टोपी पाहतो. आणि इथे लगातार 3 षटकार लगावले तर 100 किंग मेकर सरकार. माजी सरपंच तलवार पुरानी है मगर काट हुई है. अरे बूढ़ा तो हो चुका हूं लेकिन थाट हुई है. परंतु पहा इथे 4 षटकांची लढत आहे संतोष शेठ, कारण आता इथे चेंडू मिळणं कठीण आहे. एकच चेंडू आहे आता. एक षटकार 5,000 रुपये. वा क्या बात आहे. इथे फरमाइश आहे, एखादा षटकार 5,000 रुपयाचं कॅश प्राईज. संतोष शेठ मात्र हे माजी सरपंच नितळस 100 किंग मेकर सरकार यांच्या माध्यमातून हा धनादेश सुपूर्द केला जाईल. ओहो, परंतु येष्टांचा वेध, काढू बाद होत आहेत अनिल ढोबरी. आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा पाहिल्या, धावपटलावरती निश्चितच स्वर्गीय रामचंद्र मडवी 11 उसाटणे संघ जाऊन पोहोचतोय. 38 आणि जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता. पूर्णपणे सावली सारखे अजय पवार आणि विजय पवार यांची नेहमीच साथ मिळत असते निश्चित संतोष म्हात्रे यांना. आणि त्यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कॉमेंटरी बॉक्ससाठी 500 रुपये धनादेश, आपलं मनपूर्वक आभार. अगदी बक्षिसांची रेलचेल असणारी आपण स्पर्धा पाहतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये एकूण धावा धावपटलामध्ये पाहिल्या, 38 आणि जिंकण्यासाठी 39 धावसंख्येची आवश्यकता आहे. उत्तम दर्जाचा खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून हा आपण साध्य होताना पाहतो. दोन्ही संघ तितकेच ताकदवर आहेत. समोरील संघ खऱ्या अर्थानं कल्याण, डोंबिवली, रायगड, बदलापूर या परिभागातून ज्या संघानं स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषकामध्ये अजिंक्यपद जिंकलं असा संघ अथर्व 11 गावदेवी कानपोली आज खेळतोय संग्राम 11 या नावानं. एक चांगल्या नावाची मूर्तमेढ पाहायला मिळते. आणि संघाच्या अगेन्स्ट खेळतो जो संघ अनेक स्पर्धेमध्ये अगदी रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक भ्रमंती करणारा संघ स्वर्गीय पैलवान रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ. खऱ्या अर्थानं
रामचंद्र जी मडवी यांना या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल. त्यानंतर जर पाहिलं तर एवन जोडी बंधूंची योगीजी मडवी असतील. त्यानंतर हितेंद्र मडवी चॉकलेट बाय यांच्या माध्यमातून उसाडणे टीमला मनपूर्वक शुभेच्छा. कारण स्वर्गीय रामचंद्र मडवी या नावानं ऐक गावदेवी उसाडणे या संघाचा खेळ नेहमीच आपण बहरताना पाहिलाय. आणि निश्चितच स्वर्गीय रामचंद्र मडवी यांच्यासाठी मी एकच म्हणेन, पैलवान शिवभक्त होते बलवान, रामचंद्रजी होते उसाडण्याचा बहुमान, पिलदार शरीर होते मजबूत, मर्दाना तुमची होती शान, ओठांवरती झुपकेदार मिशी, शोभत होती पैलवाना तुम्हाला कशी, अंबरनाथ तालुक्याचा अभिमान होते ताकदीची जणू खान तशी, साक्ष देते तुमची पैलवान की पदोपदी प्रत्येक तरुणाला तुमच्या आठवणीचा जागर करण्या स्वर्गीय रामचंद्र मडवी संघ इथे खेळणे आला. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून उत्तम दर्जाची कार्यव्याप्ती पाहिली सामाजिक क्षेत्रामध्ये. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. खेळाचं पहिलं पूर्वार्ध जिथे ताबा राहिल्या स्कोअर कार्डवरती 38-39 धावसंख्येची आवश्यकता. संतोष शेठ म्हात्रे साहेब माजी सरपंच नितिलाल यांच्या वतीने आमच्या समालोचन ग्रुपसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, त्यांचं आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. समालोचन ग्रुपसाठी म्हणजे आमचे सर्व सहकारी त्यामध्ये सक्रिय असणार आहेत. चांगली गोष्ट आहे खऱ्या अर्थाने, एक प्रेम असतो. वाक्याबादे महागुरु स्टेजवरती नाही आहेत तरी सुद्धा आपण डीजे सुरेश चौधरी यांची दमदार कामगिरी पाहतो. खरं तर 5 दिवस महागुरूंना कुणी बुकिंग केलं आणि 1 दिवस त्यांनी दांडी मारली तरी सुद्धा डीजे सुरेश चौधरी त्यांची उणीव पोकळी भरून काढेल इतका साठा आहे डीजे सांडी यांच्याकडे. त्यांचं मनपूर्वक आभार. कॉमेंटरी बॉक्समध्ये आमच्या समवेत जॉईंट होतील रायगड ठाणे जिल्ह्याचे धगधगी तोप उपाध्यक्ष पनवेल क्रिकेट समाज असोसिएशन सन्माननीय योगेश दादा मडवी सिद्धी करवले. या आपण खेळाचं पहिलं पूर्वार्ध जिथे धावा पाहिल्या आपण धाबा पटलावरती 38-39 धावसंख्येचा पल्ला गाठायचा आहे. आणि हा गाठत असताना पहिला बॉल इथे आपल्याला डॉट पाहायला मिळतो. उत्तम गोलंदाजीची आखणी इथे करावी लागेल. बॉलिंग ट्रॅकमध्ये काढू अजय भंडारी, एक ताकदवर गोलंदाज आहे. नेहमीच या गोलंदाजानं ताकद ही समर्पित केली आणि हे पाहता हे षडक हे पूर्णपणे उसाडणे संघासाठी पूर्णपणे निर्णायक असणार आहे. ओहो ओहो रोखून धरले पाठोपाठ लगातार रॉयल थाटामध्ये ही गोलंदाजीची आपण सफर पाहतो. पाठोपाठ लगातार 2 डॉट बॉल बॉलिंग ट्रॅकवरती दमदार कामगिरी गोलंदाज अजय भंडारी. थैंक यू सो मच रोशन. फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आप देख रहे बड़ा मुकाबला सेमीफाइनल 2, 39 रनों की आवश्यकता मैदान के ऊपर है. इस बार उमदा शॉट अलोंग द कार्पेट ऑफ साइड में. जब तक गेंद को फील करे तब तक एक सिंगल तीसरी गेंद के ऊपर अकाउंट ओपन हुआ. अजय भंडारी हमेशा स्पिन आक्रमण के साथ गेंदबाजी करते जिनके सामने बड़े बड़े बल्लेबाज फेल हो जाते हैं. रोहित पाटिल चेतन पाटिल आप देख रहे मैदान के ऊपर है. सलामी जोड़ी कनपुली क्रिकेट टीम की जो कि आज संग्राम 11 गावदेवी कनपुली टीम मैदान के ऊपर उतर चुकी है सेमीफाइनल का दूसरा मुकाबला. विकेटों के पीछे शॉर्ट लेग में खिलाड़ी मौजूद. एक सिंगल बनेगी. सिंगल के साथ रनों की बात करेंगे. इस समय 2 रन बन चुके हैं. 24 गेंदें 39 रनों का लक्ष्य. आज काफी तेज ठंडी और आज मेगा फिनाले. इसके बाद मेगा फाइनल का मुकाबला होगा. आज श्री कृष्ण क्रिकेट टीम नागजरी टीम पहुंची मेगा फाइनल में. इस साल बहुत उम्दा फॉर्म में चल रहे वाली नागजरी क्रिकेट टीम देखी क्योंकि 2 दिन पहले सिद्धि करोले के मैदान के ऊपर एमएलए ट्रॉफी में तृतीय नंबर के हकदार रहे थे. आज मेगा फाइनल में पहुंचे. आज सपना लेकर आए इस बड़े ट्रॉफी को उठाने का जो कि आप देख रहे हमारे मंच के सामने चमचमाती हुई शानदार ट्रॉफी. इस बार सामने खेला ऑन साइड में कोई फील्डर नहीं है. गेंद सीधे निकली सी मारेका के बाहर. शानदार 4 रन. का दृश्य आप देख रहे हैं हमारी स्क्रीन. हमारा मंच काफी चमचमाते हैं ट्रॉफीज. आज इस प्रतियोगिता की अंतिम रात है. माजी सरपंच और उप सरपंच ट्रॉफी 2024 का शानदार पर्व.
आज सेमीफाइनल टू, उसके बाद होगा मेगा फाइनल का मुकाबला। आई एकविरा इवेंट के माध्यम से इस प्रतियोगिता को बिल्कुल यहाँ पर लाइव टेलीकास्ट किया जा रहा है। रनों की बात करेंगे, 39 रनों का टारगेट है। पहले ओवर की बात करेंगे, रन पहुंचे मैदान के ऊपर केवल 7, अब 32 रनों की आवश्यकता। रनों की बात करेंगे, 7 रन बने, अब 32 की आवश्यकता। ये गेंद पड़ने के बाद लेग स्टंप के बाहर, मिस्टर रैबिट अंपायर सैंडी पालकर हमारे साथ जुड़ चुके। रनों की बात करेंगे तो इस समय रन बने 8। काफी अच्छे अंपायर की भूमिका, तीनों अंपायर का जिक्र करेंगे, शानदार अंपायर की भूमिका। 5 रात लगातार उन्होंने अंपायर की भूमिका निभाई। रनों की बात करते, इस समय टोटल स्कोर बन चुके 8। इस बार बड़ी शॉट, हवाई सफर, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से गेंद, लॉन्ग 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 बिग वे, आउट ऑफ द पार्क, 6 रन। ऐसा गरा गरा फिर भी पोरा मन। नहीं, इसीलिए तो रोशन कहते ना कि ऑपरेटिंग का बादशाह सूरज एसटी बिल्कुल स्वागत करना चाहेंगे। उन्होंने बताया कि 12 बज चुके, और ये देखिए और एक बड़ी शॉट, गेंद जाएगी मिड विकेट, सीमा रेखा के बाहर, सीमा रेखा बाद 6 रन, लगातार शानदार छक्के। तो यहां पर हमारे शैलेश भाई पावशेन के तरफ से रोहित के लिए 500 रुपए का इनाम। और यस दरमियान प्रफुल केदारी करते सावलेश्वर सावले संघाचं एक विस्फोटक कार्ड आणि त्याचं आगमन झालंय। मी विनंती करेल प्रफुल दादा या व्यासपीठापती आपलं स्वतःच्या वतीनं स्वागत। सन्माननीय सचिन पाटील उर्फ भाया शेट आणि शैलेश दादा पावशेनच्या वतीनं आपल्याला आमंत्रित केलं जात आहे की आपण व्यासपीठापती यावं। तर चंडूची पूर्तता करायची आहे। नाही रोशन, मी आताच सांगितलं ना की ऑपरेटिंगचा बादशाह संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये तरी कोणाला म्हटलं असेल तर सूरजचं मी कौतुक करेल। एकूण धावसंख्या तुम्ही पाहिली, 20 धावा तर गरज राहिली ती मैदानावरती 19 धावेची। आज युट्यूबच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत। खरं तर आमचे तोंडरेगावचे अतुल शेट पाटील होतात, बादल ग्रुप, काल बादल बऱ्याच दिवसानंतर 8 महिन्यानंतर शर्यत जिंकला आणि अगदी तो आनंद उत्सव साजरा केला तोंडरेगावामध्ये। तर बादल बैलाचे मालक सन्मान्य अतुल शेट पाटील, आशिष शेट पाटील, अनुत भाई पाटील, अजयभाई पाटील, त्यानंतर आमचे देवदास शेट पाटील, अनिल नाना पाटील, त्यानंतर आमचे दिनेशभाई पाटील आणि प्रमोद पाटील, प्रकाश दाडवकर सध्या मॅच एन्जॉय करत आहेत, त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी माजी सरपंच व उपसरपंच चषकाला त्यांनी शुभेच्छा दिल्यात। तर बादल ग्रुपचं मी आभार व्यक्त करेल, त्यांचं देखील स्वागत करेल। आतोष शेट पाटील, आशिष शेट पाटील, आपलं मनपूर्वक स्वागत। यस, अजय भंडारी मुकाबला जीतने के लिए यहां पर बात करेंगे तो इस समय 19 की आवश्यकता है। पहला ओवर अजय भंडारी ने फेंका, थोड़े से चोटिल हुए और कारण यहां पर पहुंचे। पहला ओवर अजय भंडारी आपने खूबसूरत फेंका, मगर उसके बाद आए मैदान के ऊपर गेंदबाज अमर हिलाल, जिनकी गेंदबाजी थोड़ी सी खराब रही। नाखुश होंगे अजय भंडारी क्योंकि उन्होंने दुखापतग्रस्त होते हुए भी अच्छी गेंदबाजी की, केवल 7 रन दिए। वो जानते इस मुकाबले का मूल्य कितना है क्योंकि सेमीफाइनल से लेकर फाइनल जाने का वो अलग बिल्कुल नजारा होता है। लगातार 5 मुकाबले दोस्तों कोई नहीं कर सकते, ये उसाटने टीम लगातार मुकाबले खेलती आ रही है। आज पूरी दिन भर सुबह से लेकर रात तक क्रिकेट क्रिकेट क्रिकेट, इसलिए तो हम कहते ना क्रिकेट सबकी जान है। और कहते ना इस बार डॉट की समाप्ति,
शौक बड़ी चीज है अजय भंडारी, हर एक को अलग अलग शौक होता है, मगर अजय भंडारी आपको तो क्रिकेट का शौक है। शौक बड़ी चीज है जीतने के लिए मैदान के ऊपर। और ये देखिए बड़ी शॉट, मिस टाइमिंग, एलिवेशन कम है और फील्डर मौजूद चिड़िया चिप्पे खेत में। पहला विकेट का पतंग, बल्लेबाज रोहित पाटिल बैक टू द डगआउट। जय श्रीराम चा नारा इथे पाहतो। सर्व आमच्या खेळाडूंचा, प्रेक्षकांचा, स्पर्धा ऑर्गनायझर, सन्माननीय 100 किंग 100 किंगमेकर सरकार म्हणून परिचित असणारे निदलस ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेटमाते साहेबांच्या वतीने, सन्माननीय शरद दादा पावशे माजी सरपंच निदलस, दत्ता शेट पाटील माजी सरपंच निदलस, सन्माननीय कैलास दादा मडवी माजी सरपंच निदलस यांच्या वतीने उपस्थित सर्व प्रेक्षकांचं आणि माजी सरपंच, माजी उपसरपंच, चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व संघातील खेळाडूंचं मनपूर्वक आम्ही संग्राम इलेव्हनच्या वतीने मनपूर्वक इथे सरचे आभार व्यक्त करत आहोत। यस, संग्राम इलेव्हन कानपोली टीम मैदान पर उतर चुकी है। देखिए आप पूरा मुकाबला देख सकते हैं मैदान के ऊपर, जो कि जीतने के लिए 39 रनों का टारगेट था, रन बने हैं 20 और समीकरण की बात करेंगे जीतने के लिए अभी भी 19 की आवश्यकता, 14 गेंदें बची है। दोनों टीम को संघर्ष करना पड़ेगा। यू क्रिएट अ हार्ड वर्क गॉट अ सक्सेस, और ये मुकाबला जीतने के लिए उसांटनी टीम भी जान से मेहनत कर रही है। और अब मुकाबला बात करेंगे, एक सिंगल आई सिंगल के साथ रनों की बात करेंगे, 21 रन और अब जीतने के लिए केवल 18 रन बचे हुई 13 गेंदों के ऊपर। परशुराम पावशो और सन्माननीय उनका आगमन होता हुआ उनसे विनती करते कि आइए मंच के ऊपर। परशुराम पावशो साहब आपका भी स्वागत। जीप लब लब आई और ये गेंद जाती भी लॉन्ग लेग की तरफ, फील्डर मौजूद है, रन बनेंगे दो के साथ रनों की बात करेंगे। इस समय 23 रन, दो ओवर का खेल खत्म हुआ, दो ओवर के बाद रन बने 23 और जीतने के लिए अब चाहिए मैदान के ऊपर केवल 16 रन 12 गेंदों के ऊपर। 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असणार आहे ती संग्राम इलेव्हन गावदेवी कानपोली क्रिकेट संघाला। धर्माशेठ पावशे आमच्या स्पर्धेचे आधारस्तंभ आहे, त्यांच्या वतीने सुद्धा दोन्ही क्रिकेट संघाला मी मनपूर्वक इथे शुभेच्छा देतो। आमचे सचिन शेठ पाटील अर्थात भायाशेठ पाटील यांच्या वतीने, त्याचबरोबर आदरणीय सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे। आणि इथे बघा, रोशन आमच्या समीप जोडलेले आहेत, योगेश आमच्या समीप जोडलेले आहेत, निश्चित स्वरूपात जय अंबिका इलेव्हन श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी क्रिकेट संघाने अंतिम फेरीमध्ये प्रथमच खऱ्या अर्थाने प्रकाश ज्योतातील क्रिकेट स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने प्रवेश केल्याबद्दल सन्माननीय भारत दादा मात्रे नागझरी आणि महेश पाटील यांच्या वतीने एकवीरा देवी एकवीरा आईच्या दर्शनासाठी हा प्रवास मात्र नागझरी क्रिकेट संघाचा असणार आहे, त्यांनी जाहीर केलेला आहे, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। तो जीत की बात करेंगे, 12 गेंदे 16 की आवश्यकता, आने वाला टर्निंग पॉइंट ओवर, यदि टीम उसाटने की ओर से अच्छा होता है तो फिर मुकाबले में वापसी। तुरक हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास चलकर समंदर भी आएगा, थककर ना बैठ ये मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और मुकाबला जीतने का मजा भी आएगा। आने वाला ओवर अच्छा होगा तो फिर यकीन उसाटने टीम भी मैदान के ऊपर मुकाबला जीत सकती है। यह अच्छी गेंद, पार्टनरशिप किया ऑन साइड की तरफ, फील्डर है मौजूद, जब तक गेंद वाइड इस लॉन्ग ऑन में फील्ड करे तब तक 2 रन का इजाफा, तो 2 के साथ रनों की बात करेंगे। 25 रन जीतने के लिए अब चाहिए केवल 14-11 गेंदों के ऊपर। रन चाहिए मैदान के ऊपर अब आने वाली 11 गेंदे। अच्छी डिलीवरी, बल्ले का हिस्सा, मैंने अभी भी जिक्र किया था कि एकाध दो डॉट गेंदे एकाध विकेट मुकाबले में
वापसी दिला सकते हैं और वही विकेट आई आदेश मते बैक टू द डगआउट। आप समीकरण बचा 10 गेंदे 14 रनों की आवश्यकता। कल यही आवाज़ होगी उसाटने अड्डा में और कई सारे दर्शक उसाटने में जाएंगे क्योंकि बैलगाड़ा शरीयत। तो आखिरी गेंदे बचे इस समय हम बात करेंगे 10 गेंदे और जीतने के लिए केवल 14 की आवश्यकता। दोनों टीमें ताकतवर है तो मजबूत टीमें तो मुकाबला उतना ही बड़ा होगा। हमारे जिन्होंने नेट व्यवस्था की हमारे सुनील पावशे जिन्होंने नेट की व्यवस्था की है सिद्धि केबल नेटवर्क के प्रोप्राइटर हैं सुनील दादा पावशे आपका हम शुक्रिया अदा करेंगे। और आज इस प्रतियोगिता की अंतिम रात चलो मुकाबला शुरू करें। आखिरी गेंदे बची है 10 और चाहिए 14 रन। ये मुकाबला कहीं भी झुक सकता है क्योंकि दोनों ताकतवर टीमें शुरुआत में मैंने कहा था दोनों टीमें हार मानने को तैयार नहीं है। टीम उसाटने को जीतना है जरूर तो यहां पर हार नहीं मंजूर कानपुर क्रिकेट टीम को। ये देखिए पहली गेंद रिवर्स शॉट खेलने के लिए तैयार थे और बार बार खिलाड़ी को भी 100% का उन्हें कॉन्फिडेंस था क्योंकि सब जानते हैं कि जब बल्लेबाज कृष्णा पाटिल आएंगे तो रिवर्स शॉट होगी। उससे पहले ही उसाटने टीम ने फील्डर लगाया था वो भी जानते हैं आप ही नहीं बल्कि वो भी जानते हैं। रनों की बात करेंगे इस समय 26 जीतने के लिए अब 13 की आवश्यकता। मुकाबला बेहतरीन होगा 9 गेंदे 13 की आवश्यकता। आने वाली 3 गेंदे फैसला तय करेगी मुकाबले का कि कौन इस मुकाबले में बाजी मजबूत करेगा। गेंदबाज तैयार फिर एक बार गेंदबाजी के लिए जितेश मंडवी ब्लॉक हॉल में गेंद को फेंका एक सिंगल तो जरूर आएगी डबल के लिए पलटे मिस फील्ड इज देयर 2 रन पूरे किए। एक एक रन कितनी इंपॉर्टेंट है एक एक रन को बचाना पड़ेगा क्योंकि आप मुकाबला जीतना है तो आपको संघर्ष की जरूरत है। राहत संघर्ष की जो चलता है सूर्य बनकर वही आगे निकलता है। सूर्य की तरह चमकना है तो आपको चमकदार कामगिरी भी करनी पड़ेगी। 2 रन बने 2 के साथ रन संख्या की बात करेंगे 28 रन आप जीतने के लिए 11 रनों की आवश्यकता 8 गेंदों के ऊपर। जीतने के लिए मैदान के ऊपर रनों की जरूरत है 11। ओ क्लीन बोल्ड यू मिस आई डेफिनेटली हिट और मुकाबले में वापसी आप 7 गेंदे 11 की आवश्यकता। तो कभी बाजी उधर ये क्रिकेट का दस्तूर है और क्रिकेट की भाषा दोस्तों लगी तो ताली नहीं तो गाली और ये सुख दुख भरा क्रिकेट का खेल कौन जीतेगा मुकाबला कौन जाएगा मेगा फाइनल में इंतजार कर रही है श्री कृष्ण क्रिकेट टीम नागजरी।
रनों की बात करेंगे इस समय सात गेंदे और 11 की आवश्यकता। नए बल्लेबाज मैदान के ऊपर पहुंच चुके हैं। इनट क्रमांक 5 निखिल पाटिल पहुंचे। अंतिम गेंद करेंगे जितेश पाटिल, जितेश मडवी। और एक अच्छी गेंद, अपील तो स्ट्रांग थी, अपीलों में उत्साह ज्यादा। रनों की बात करेंगे इस समय ओवर की समाप्ति, दो तीन ओवर का खेल खत्म हो चुका है। तीन ओवर के बाद रन बने 28 और अब आखिरी ओवर में मुकाबला फिर एक बार पलटवार हो चुका है। स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान कासार पर जितेश मडवी की सराहना करनी चाहिए, जिन्होंने मुकाबले में वापसी दिलाई, केवल 5 रन दिए। अब आखिरी ओवर में मुकाबला जीतने के लिए संग्राम 11 कानपुली क्रिकेट टीम को 11 रनों की आवश्यकता। गार गार ठंडीचा महीना। कौतुक 100 किंग मेकर सरकार संतोषन मात्रे माजी सरपंच नितिलास आदरणीय शरद दादा पावशे, माजी सरपंच नितिलास धर्माशेठ पावशे आणि आमचे कैलास दादा मडवे माजी सरपंच यांच्या वतीने दत्ताशेठ पाटील यांच्या वतीने तुमचं कौतुक करण्यात आलेलं आहे की तुमच्या मुले तुमच्या आवाजामध्ये आणि त्याचबरोबर साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये एक खूप मोठी रंगत निर्माण करण्याचं काम ADC DJ खऱ्या अर्थाने वलवली सूरज असतील शांडी असतील तुमच्या माध्यमातून झालं। तो जीतने के लिए आप चाहिए 6 गेंदे 11 की आवश्यकता, रन बनाने होंगे मैदान के ऊपर। कमाल का मुकाबला, एक तरफ पे कानपुली क्रिकेट टीम, दूसरी तरफ है उसाटनी क्रिकेट टीम। जो जीता वो सिकंदर, यानी कि इस प्रतियोगिता की मेगा फाइनल में कौन सी टीम पहुंचेगी, कई सारे सवाल है, उस सवालों का जवाब आने वाली 6 गेंदे। दिल थाम कर दर्शक मुकाबला देखना क्योंकि 11 रन बनाने हैं इस ओवर में। गेंदबाजी करेंगे लास्ट ओवर में सागर पाटिल, जिन्होंने कई सारे मुकाबले टीम उसाटनी को जिता के दिए। आज का ये सागर पाटिल ये मुकाबला जीत पाएंगे या फिर मुकाबला जीतेंगे कानपुली क्रिकेट टीम? कौन जाएगी मेगा फाइनल में, कौन खेलेगा टीम नागजरी के साथ ये अंतिम मुकाबला? कई सारे सवाल है। 11 गेंदे 6 गेंदे 11 की रन आवश्यकता मैदान के ऊपर। स्ट्राइकर पर बल्लेबाजी की बात करेंगे, कृष्णा पाटिल एक ताकतवर खिलाड़ी मैदान के ऊपर। ओ अच्छी गेंद पड़ने के बाद शायद अंदर की तरफ आई, इन स्विंग किया गेंद को और सागर पाटिल इसीलिए तो जाने जाते हैं, कभी इन स्विंग कहते हैं कभी आउट स्विंग कहते हैं। और इस समय देखिए खूबसूरत गेंद स्क्रीन के ऊपर, शानदार गेंद वाइट के करीब फेंका, अंदर की तरफ गेंद को लाया, हल्का सा अंदर आया और नतीजा रहा कि ये डॉट गेंद। 5 गेंदे 11 की आवश्यकता, सामने खेला ऑन साइड में फील्डर, जब तक गेंद के ऊपर आएंगे अनिकेत मात्रे एक सिंगल आएगी। आप 4 गेंदे 10 की आवश्यकता, कमाल का मुकाबला। ये क्रिकेट खेल है दोस्तों, किसी को हंसाता है तो ये क्रिकेट खेल दोस्तों किसी को रुलाता है, सुख दुख भरा क्रिकेट का खेल। आज कौन जीतेगा? चार गेंदे रनों की आवश्यकता मैदान के ऊपर, जीतने के लिए आप केवल 10 की आवश्यकता, कमाल की गेंदबाजी की। जीतने के लिए केवल 4 गेंदे बची हैं और आखिरी 10 की आवश्यकता। दोनों ताकतवर टीमें एक दूसरे के सामने, चार गेंदे जीतने के लिए 10 की आवश्यकता मैदान के ऊपर। ओ अच्छी गेंद फिर एक बार पड़ने के बाद नीचे रही। ये क्रिकेट खेल दोस्तों, किसी को हंसाता है तो किसी को रुलाता है और ये सुख दुख भरा क्रिकेट का खेल। कौन मनाएगा जीत का जश्न, कौन होगा इस प्रतियोगिता से बाहर? आने वाली गेंदबाजी की बात करेंगे, आप बची गेंदे 3 और 10 रनों की आवश्यकता।
इस बार बड़ी शॉट, ये गेंद जाएगी मिड विकेट के बाहर, सीमा रेखा के बाहर। ये शानदार छक्का, इसलिए तो कहा था ये क्रिकेट खेल दोस्तों गिरगिट की तरह होता है, और इस समय रंग बदलता हुआ मुकाबला। जिस तरह से मुकाबले में वापसी की थी उस आठने क्रिकेट टीम ने, अब दो गेंदे चार रनों की आवश्यकता। जीतने के लिए चार, यदि मुकाबला जीते तो सागर के लिए इनाम है, वेलकम उसाटने टीम की ओर से 5000 का इनाम होगा, मगर इस 5000 से ज्यादा मेगा फाइनल का मुकाबला है, क्योंकि जीतेंगे तो तकरीबन 50,000 रुपए आ सकते हैं, क्योंकि इतना बड़ा मुकाबला। आइए देखते हैं मुकाबला कौन जीतेगा। एक तरफ है टीम कानपोली, दूसरी तरफ टीम है मैदान के ऊपर। रंगाता तो देखना होगा, दो गेंदे चार की आवश्यकता, क्या होगा मैदान के ऊपर, कौन जाएगा मेगा फाइनल में। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है। मुकाबला कौन जीतेगा, कौन जाएगा मेगा फाइनल में। कृष्णा ने जैसे छक्का दागा वैसे ही मैदान के ऊपर निखिल ने छक्का दागा मैदान के ऊपर, मगर आने वाली दो गेंदे चार की आवश्यकता। यह मुकाबला इस गेंद के ऊपर है, यदि गेंद डॉट या फिर विकेट, मुकाबले में वापसी हो सकती है या फिर चौका छक्का। ये गेंद पड़ने के बाद बल्लेबाज को जरूर बीट किया, मगर वाइट का इशारा, आप गेंद दे दो, तीन की आवश्यकता। कमाल का मुकाबला, दोनों टीमें तगड़ी ताकतवर, कौन मेगा फाइनल में होगा। आने वाली दो गेंदे तीन की आवश्यकता। संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, इसलिए तो लोग पत्थर को पूछते हैं, क्योंकि भरोसे के लायक इंसान नहीं मिलता। ये सिंगल तो जरूर बनेगी, डबल के लिए पलटना चाहते हैं, और ये देखिए दूसरा रन क्या होगा। ये देखिए सैंडी पालकर का इशारा, हाथ फैलाते हुए बताए कि आप टीवी अंपायर को डिसीजन देना है। एक गेंद दो, एक गेंद एक, ये डिसीजन आएगा इस गेंद के ऊपर। क्लोज डिसीजन, क्लोज डिसीजन, क्लोज इनकाउंटर, किसका इनकाउंटर होगा, बल्लेबाज का, देखना होगा बल्लेबाज का या फिर तीसरे अंपायर अभी तक है, और यहां पर बताएंगे तीसरे अंपायर हमारे साथ ज्वाइंट है। जो भी डिसीजन होगा, सही डिसीजन आइए तो यहां पर अंपायर के साथ भी हम भाई सॉफ्ट सिग्नल क्या आपका। बघा मध्ये कोणी बोलू नका, जो डिसिजन अंपायर आणि कमिटीचा येईल तो योग्य डिसिजन तुम्हाला दिला जाईल, अगदी चांगला डिसिजन होणार, कारण
लास्ट मोमेंट ला मैच पोचली है महागुरु, इतना कोणता संघ मेगा फाइनल मध्ये जाईल कि मात्र एक संघ मेगा फाइनल मध्ये एक बॉल एक किंवा एक बॉल दोन ही लड़त प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल। खूप चांगली स्पर्धा, सर्वांचा आपण आभार व्यक्त करू। खरं तर गेली पांच रात्र ज्यांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं देणगी स्वरूपामध्ये कोणी बक्षीस स्वरूपामध्ये मदत केली त्या सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करू। खरं तर आम्ही आभार व्यक्त करू आमचे सूरज अर्थात डीजे साउंड सिस्टम, खरं तर त्यांचं कौतुक करायला हवं। त्यानंतर आमचे तीन पंच त्यांचा देखील आभार व्यक्त करू, आमचे सर्व समालोचक महागुरु, त्यानंतर आमचे स्कोरर सगळ्यांचा आम्ही आभार व्यक्त करू आणि आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गाचं जन्नी स्पर्धा नॉट आउट। मडवी प्रतिष्ठान उसाटन आणि दुसऱ्या बाजूला संग्राम इलेवन टीम गावदेवी कानपोली। बिग फाइट मैच, बिग फाइट मैच, अंतिम लड़त तुम्ही पाहणार आता या मैच नंतर मेगा फाइनल जिथे पोहोचलाय श्रीकृष्ण क्रिकेट संघ नागझरी संघ जो पोहोचलाय मेगा फाइनल मध्ये। आणि आता इतना एक बॉल वरती काय डिसिजन होणार पाहिजे, येणारा बॉल राहिला एक आणि धावेची गरज एक। या बॉलवरती सर्व डिसिजन आहे, संघ कोणता मेगा फाने मध्ये पोहोचेल। अगदी चांगली मॅच पाहायला मिळाली, कमबॅक केलं। खरं तर तिसऱ्या ओव्हर मध्ये जितेश मडवीनं केवळ पाच जबा दिल्या, दोन विकेट घेतल्या, त्यानंतर सागर पाटीलला शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये, परंतु एका षटकरानं मॅचचं रूप बदललं। त्यानंतर एक वाईट आणि आता लास्ट बॉलवरती आल्या दोन, म्हणजे आता एक बॉल एकची आवश्यकता। अद्याप मॅच संपला नाहीये, पाहिजे की एक बॉल जर डॉट फेकला किंवा विकेट आली सामना उसाटणे संघ देखील जिंकू शकतोय। हा क्रिकेट खेळ मित्रांनो जो सुखदुःखाने भरलेला क्रिकेटचा खेळ, आम्ही पाहिले कित्येक वेळा क्रिकेटमध्ये कधी कधी हारणाऱ्या संघाला जिंकताना पाहिलंय, आम्ही पाहिले क्रिकेटमध्ये कधी कधी जिंकणाऱ्या संघाना क्रिकेटमध्ये अचानक हारताना पाहिलंय, आणि तोच क्रिकेटचा खेळ मैदानावरती सुखदुःखाने भरलाय। आता रंगात रंगात आली ही मॅच, आता रंगात रंगात आली ही मधून आवाज देऊ नका, लक्ष द्या, खेळाडू कक्षामध्ये कोणी आवाज देऊ शकत नाहीये। एक बॉल एक, प्रेक्षक वर्ग मॅचला एन्जॉय करत असेल तर टाळा जरूर वाजवा, युट्यूबच्या माध्यमातून मॅच बघत असाल तरी सुद्धा टाळा वाजवा, कारण मॅच सेमी फायनल टू, एक बॉल एक। बॉल बीट झाले, रनआउटची संधी आणि विकेट, मॅच जिंकली टीम स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे, वेल डन वेल डन। तर थँक्स योगेश मडवी, अतिशय खऱ्या अर्थाने दमदार लढत झाली, अतितटीची लढत। एका बाजूला संग्राम इलेवन गावदेवी कानपोली विपक्ष शिवभक्त पहिलवान स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे, आणि या लढतीमध्ये शेवटच्या चेंडूवर स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे क्रिकेट संघाने विजय संपादित करत अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला आहे। अनिल डोपळे संघाचा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि संग्राम इलेवन कानपोली क्रिकेट संघाचा मनपूर्वक आम्ही इथे आभार व्यक्त करतो। या सामन्याचा हिरो असेल गोलंदाज, ज्याने ज्या धावा डिपेंड केल्या खऱ्या अर्थाने त्या गोलंदाजाचा त्या गोलंदाजाला सामनावीराचा पारितोषिक दिले जाईल। सागर पाटील मॅन ऑफ द मॅच, आणि आताच खरं तर मी उल्लेख केला की सागर एक असा खेळाडू आहे जो अनेक वेळा कठीण परिस्थितीमध्ये चांगला खेळ करतो आणि
स्वर्गीय रामचंद्र मंडवी प्रतिष्ठान नुसाटने मॅच जिंकले. चला सेकंड करा आपण धोनी संघ. तर निश्चित स्वरूपात धोनी क्रिकेट संघाचं आम्ही अभिनंदन करू. स्वर्गीय रामचंद्र मंडवी प्रतिष्ठान शिवभक्त पहिलवान रामचंद्र मंडवी काशीनाथ दादा ढोबरी यावं आपण स्टेजवर आपलं आम्ही मनपूर्वक ते स्वागत करतो. सागर पडलिया सागर अभिनंदन. एक चेंडू एक धावाची गरज असताना ती धाव त्याने खऱ्या अर्थाने रन्स डिपेंड केली. सागर ठरतो खऱ्या अर्थाने या सामन्याचा हिरो. कैलास दादा मडवी आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने अभिनंदन त्याचं करण्यात आलेलं आहे. आणि सागरला सामनावीराचा पारितोषिक दिलं जाईल. सर्व आमच्या ऑर्गनायझर कमिटीला आम्ही आमंत्रित करत होता. या काशीनाथ दादा ढोबरी आपण या सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आहे सुप्रसिद्ध संघाचे समर्थक आहेत. तर मान्यवरांच्या शुभाशीस सन्मानित केलं जाईल. 100 किंग मेकर थांबाचे आहे. तर जयराम काटे नारायण काटे विष्णू भुईर राम रामदादा या तुम्हाला इथे आम्ही आमंत्रित करतो. सर्वांनी या. आमचे राम दरे माजी उपसरपंच सामनावीर पारितोषिक सागर अभिनंदन.